मस्त झाली तू. दादासाहेब चला आता आपण जेवण बनवण्याचं सामान आणूया आणि चुली नंतर भेटूया. शाबास. चला चला लवकर चला 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 लवकर. पाहिलं का सगळ्यांनी कशा चुली केल्या ते. मधल्या आम्हाला थोडस पीठ द्या, आम्ही भाकर बनवणार आहोत. आओ आम्हाला पण काहीतरी द्या, आमची सुद्धा चूल तयार आहे. मधल्या साहेब आम्हाला गुळ आणि दूध द्या, आम्ही खीर करणार आहोत. शाबास. मधल्या आम्हाला मक्याची कणस द्या. मधल्या बाई अहो बघितलत ना, सगळे तुमच्याकडेच मागतायत. चला देऊया. बहादूर तिकडचं बघा बर. कुठली गाठ कशी सोडवायची चांगलं उमगतो तुम्हाला. एक आई म्हणून कौतुक करताय याची जाणीव आहे आम्हाला. लेकरांबाबतची गाठ सुटली खरी, पण अजून सगळ्याच गाठी कुठं सुटल्यात. थांब मी कळशी आणते. अरे सावकाश सावकाश सांडू नका, इकडे तुमच्या आऊंचा जीव खालीवर व्हायला लागलाय. हळू थांबा थांबा मी आलो. अरे अरे सावकाश सावकाश काही सांडू नका पाडू नका. आम्हाला जावं लागणार. मधल्या बाई अहो तुमचा जीव तिळतिळ तुटतोय कळतंय आम्हाला, पण आजच्या दिवशी आपण त्यांच्या मध्ये नको जाऊया, आपल्याच लेकरांचं नुकसान होईल. आम्ही तुम्हाला विनंती करतोय याचं आश्चर्य वाटतंय. नव्हे आज दिवसातून दोनदा आम्ही तुम्हाला काकुळतीला येऊन विनंती केली म्हणून डोळे मोठे झाले हो ना. पण खरं सांगू आपल्या लेकरांसाठी दोनदा काय, 100 वेळा पाया पडावं लागलं ना तरी आम्हाला खेद नाही. पण बघा ना आधीची बावरणारी काहीतरी सबब सांगणारी आपली लेकर आज तेच काम कसं मनापासून करतायत. जिजाकांच्या चेहऱ्यावरच झाकोळ गेलं बाई, नाहीतर कशात लक्षच लागत नव्हतं. बघा खरी कमाल त्यांच्या आबासाहेबांनी जी युगत केली ना त्याने साध्य झाले. आता अजून एक अडसर आहे पण तो निभावून निघेल. च्या आबासाहेबांची कमाल आहे. नाही जी म्हणजे ते असेलच, पर तुम्हाला लई मानतात जिजाक्का. अगदी कळत नव्हतं ना तवापासून. त्यासनी कोणी बी विचारलं ना का तुम्ही मोठं होऊन कोण होणार, तर म्हणायच्या आम्ही थोरल्या आऊ होणार. ठाऊक आहे आम्हाला, म्हणून तर आज आम्हीच मुतपाक खाण्यात आलो. काय म्हणला जी. नाही काय नाही, म्हटलं गडूमध्ये पाणी भरून घे, आमचं होतं चालेल. आज एकदम झणझणीत बेत केला आहे जी. एक माणूस आलाय आणि डोळ्यांची पापणी बी न लावता तुमच्याकडे बघतय. म्हणले होते ना त्यांना अगदी समद तुमच्यासारखं करायचं असतंय. काय हो
उभ्या उभ्या समाधी लागली काय? एवढं काय बघताय? आओ, तुम्ही आता सुद्धा किती छान दिसता, जशा सदरेवर तशाच इथे. आओ, तुम्ही हे करू शकतात तर आम्ही सुद्धा करणार. जिजाका, हेच म्हणले मॅम, आणि तुम्ही बी आता हेच बोलताय बघा. आओ, आम्ही उगीचच करणार नाही करणार नाही असं हट्ट धरत होतो. आम्ही करत नाही म्हणून तुम्ही करत नव्हतात होय? असं नाही जिजा. अहो, आम्ही हे करत नाही कारण मधल्या बाई आमच्यापेक्षा अधिक चांगलं करतात. पण याचा अर्थ असा नाही आम्हाला येत नाही, आणि आम्ही करत नाही याचा अर्थ असाही नाही की हे कमी महत्वाचं आहे. चूक झाली अहो, अशी चूक पुन्हा नाही करणार. आम्ही आत्तापासूनच कामाला लागतो, चालेल ना? हो चालेल ना. गोदाला तुम्ही मदत करा, ती पाटपाणी घेते, तुम्ही तिला मदत करा आज. आणि हो, सगळ्यांना थाळ्याला तुम्हीच बोलवा, मधल्या ओ धाकल्या ओ त्यांना सुद्धा तुम्ही बोलवा. तुम्ही भा पुढं, मी आले. नाहीतरी तुम्हाला कधी विश्रांती मिळणार? आज थोडी उसंत तर मिळाली. हो, तुम्ही अशा शब्दात कितीही सांगितलं तरी आम्ही काय अजाणते नाही, सगळं लक्षात येतं आमच्या. मधल्या बाई, अहो करखरीत तिन्ही सांजेला कोणी डोळ्यात पाणी आणत का? नाही का येणार? ती एकच अशी जागा आहे जिथे आमचा शब्द चालतो, आणि आज तिथूनही आम्हाला बाजूला केलं. अहो, कुणी बाजूला केलं? का असा गैरसमज करून घेताय? जिजांना यावं, जिजांनी करावं म्हणून थोरल्या बाई बसलेत. आणि सांगू का, जिजा सुद्धा तयार झालेत. तुम्हाला जे हवंय तेच तर झालंय. एवढी आनंदाची वार्ता सांगितली तरीही रडताय? हो, आनंदाचीच तर आहे. जिजा तयार झाल्या कारण थोरल्या आऊ करणार. मधल्या आऊ एवढं सांगत होत्या, तरे तरेनं नागदुऱ्या काढत होत्या, पण तेव्हा नाही ऐकलं त्यांनी. आता लगेच तयार झाले हेच सांगत होतो आम्ही. आओ, आओ, आम्ही तुम्हाला दुखावलं, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला क्षमा नाही करणार. तुम्ही सांगाल तसं आम्ही शिकू, तुम्ही म्हणता तसं मन लावून शिकू. शिकवाल ना? कशाला, थोरल्या आऊ आहेत ना तुमच्या, त्यांच्याकडूनच शिका. आऊ थोरल्याऊच म्हणाल्या, आमच्यापेक्षा मधल्या आऊंना जास्त छान करता येतं. हो धाकली आऊ, थोरल्याऊ असंच म्हणाल्या. हे सगळं मधल्याऊंकडून शिकून घ्या, आम्हाला येतच, पण मधल्याऊंच्या हातांची सर नाही. आऊ आता हसा ना, आम्ही चुकलो, आम्ही कान धरतो. नाही नाही, तुम्ही कोणी जात? चला हा. नमस्कार,
पोटभर जेवा. सांगितलं आहे आऊ तुला तालमीला झोपायचं असं तुम्हाला. आऊ साहेब सांग गेले आधी. आऊ आज सगळं कसं चमचमीत झालंय माहितीये का? थोरल्या आऊंनी केलंय ना म्हणून सगळं अगदी वेगळंच लागतंय. आणि झणझणीत बायाबसेब कर काय आज जेवताना तोंडात बहुतेक बोटाचा तुकडा पडणार असंच दिसतंय. पुरे हा नाही म्हटलं हरभऱ्याच्या झाडाला आम्ही गडीमध्ये जागा ठेवलीच नाही. मधल्या बाईसाहेब होता कुठे तुम्ही? केव्हापासून विचारपूस करतोय? आज कधी नवी ते विश्रांती मिळाली ना त्यामुळे संदूक उघडून कपडे लावणं चालू होतं बाईंच. नाही आऊ मधल्या जिजा काही नाही आम्ही नंतर सांगतो. थोरल्या बाई तुम्हाला आठवण तरी आली? बाकी कोणाच्या लक्षात तरी आलं का? आमच्या आलं लक्षात. म्हणजे जिजा आज आमच्यासोबत पंक्तीला नाही ही काही दडून राहण्यासारखी गोष्ट आहे का? जिजा चला पटकन बसा खायला आमचं होत आलंय. दादासाहेब तुम्हीच म्हणालात ना आम्ही मोठ्या झालोय मग मोठ्या बायकांची पंगत नंतर असते. आम्ही आमच्या आऊ बरोबरच जेवणार. पाणी प्या. नाहीच असत हो अजून लहान आहेत त्या. सगळे जण चमचम झणझणीत म्हणत जेवली ना म्हणून यांनाही वाटलं की आपण सुद्धा खावं. तेच तर ना तेल तिखट मुबलक टाकलं की चमचमीत होतच नंतर त्रास सुद्धा होतो. म्हणजे असं चमचमीत झणझणीत जेवण करायचं नसतं? नाही कधीतरी करायला हरकत नाही पण तेच काही कसं नसतं. आपल्याला आपल्या माणसांचा त्यांच्या प्रकृतीचा विचार करायचा असतो म्हणून सगळ्यात महत्वाचं आपण असं अन्न शिजवावं की ते खाल्ल्यावर समाधान वाटायला पाहिजे शांत झोप लागायला पाहिजे आणि त्रास व्हायला नको. समजलं? जिजा तुम्ही मधल्या आऊंकडूनच सगळं शिका बरं आमच्याकडून नको. आम्हीही तेच म्हटलं आम्ही सगळं मधल्या आऊंकडनं शिकणार. शिकवाल ना? आणि जिजाच नाही बरं का त्या चुलींना सुद्धा तुमचीच सवय. तिथल्या तेल तिखट मिठाला सुद्धा तुम्हीच हव्या असता. आम्ही काही त्यात आता लुडबुड करणार नाही. आजवर तुम्हीच सगळं करत आला होता इथून पुढेही तुम्हीच सांभाळायचं. आम्हाला काहीच कळत नाहीये तुम्ही असे न बोलता कसे बोलताय. आम्हाला पण शिकवा ना. तुम्ही मोठं झाल्यावर आणि तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला सुद्धा येईल हो त्याचा घोर घेऊच नका. आज आमच्या जिजाराणींना झोप लागेल ना? हो. आओ एक विचारू. आम्हाला तुमचं आमच्यावर प्रेमच नाही ना? हे काय भलतच? आणि असं का तुमच्या मनात आलं? मधले आऊ जेव्हा रागवतात तेव्हा तुम्हीच म्हणता कि त्यांचं आमच्यावर प्रेम आहे माया आहे म्हणून ते आमच्यावर रागवतात. आणि थोरल्या आऊ रागवतात कारण त्यांचं सुद्धा आमच्यावर प्रेम आहे. तुम्ही आमच्यावर रागवत नाहीत आणि काही सांगत सुद्धा नाहीत म्हणजे तुमचं आमच्यावर प्रेम नाही का? असा विचार करताय होय? नाही नाही त्या सांगतात कारण त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे
आणि आम्ही सांगत नाही कारण आमचा सुद्धा तुमच्यावर तेवढाच जीव आहे. असं कसं जीजा? अहो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि शिकवण, म्हणून प्रत्येक वेळेला हात धरूनच शिकवायला हवं असं काही नाही. हो हो, प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकवण असतेच. प्रत्येक घटनेला काहीतरी सांगायचं असतं, फक्त ते आपल्याला उमजायला हवं. आओ, तुम्ही सगळ्यांशी असंच छान बोलता ना, सगळ्यांना तुम्ही हव्या असता. अगो बाई, बऱ्याच मोठ्या झाल्या हो आमचं जीजाराणी, आमचं निरीक्षण करायला लागलात ना. आओ, सांगा ना, बरोबर ना? तुम्ही चांगल्यापणाने बघताय म्हणून तुम्हाला तसं वाटतं. तुम्ही सगळ्यांच्याच होला हो करता, अशी खोड आमच्याबद्दल कुणीही काढू शकतं. जीजा, पण सांगू का? आमच्या आऊनी आम्हाला सांगितलं की पाण्यासारखं व्हायचं, जिथे पोकळी दिसेल ती जागा भरून काढायची. हे काय कळलं नाही आऊ. आज भाकर केली, ती का करपली ठाऊक आहे? त्यावर पाणी फिरवलं नव्हतं म्हणून. पीठ खालवायचं तरी पाणीच लागतं आणि भाकर करपू नये म्हणून सुद्धा पाणीच लागतं. सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी, ओलावा देण्यासाठी सुद्धा पाणीच लागतं. म्हणून पाण्यासारखं राहायचं आम्ही तोच प्रयत्न करतोय. चला झोपा. ऐकत राहावंसं वाटत. वा, झोपा. आम्ही रागवतो सुद्धा. नाही नाही, रागवू नका, तुम्हाला ते जमणार सुद्धा नाही आणि तुम्ही जशा आहात तशा आम्हाला फार आवडता. जीजा, तुम्ही इथे आणि जातेवरती बसून ओव्या म्हणताय आणि गोदाताई, तुम्ही तर आंब्याच्या झाडावरच उभी केली की. जीजा, तुम्हाला माहितीये का, आबासाहेब सुद्धा ऐकत होते. आबासाहेब, जीजा, तुम्ही आत्ता म्हणालात की भरताराला इथली आठवण करून देऊ, पण काय हो, भरतार म्हणजे कोण हे ठाऊक आहे का तुम्हाला? भरतार म्हणजे कुंकू. भरतार म्हणजे मंगळसूत्र. आओ, कुंकू की मंगळसूत्र, नक्की काय? भरतार म्हणजे सौभाग्य. आम्ही सांगतो, भरताराला सांगतो म्हणजे नवऱ्याला सांगतो असं तुम्ही म्हणालात. काय हो जीजा, नवरा आल्यावर ह्यो बाप ध्यानात राहील ना? हो, तर त्याला पण इथल्या आठवणी सांगू असं म्हटलं. खुश आहोत. जिजा बोला, तुम्हाला काय हवंय ते मागून घ्या, आम्ही तुम्हाला नक्की देऊ. आबासाहेब, आता नको, आम्हाला हवं तेव्हा आम्ही मागू. बर, जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.